मन मंदिरा गजर भक्तीचा। नाईक निंबाळकरांना अनुग्रह महाराजांचा होता, माळ घातली नव्हती पण अनुग्रह होता, त्यामुळे तिथे स्टेटमध्ये कायम कार्यक्रम व्हायचे। दादा महाराज तर काय प्रेमाने भरलेलेच असायचे। एक तिथे होते कुचकट, तिथे आमचे फडावर येणारे होते, त्याला म्हणाले हे दादा महाराजांच्या डोळ्यातून पाणी येतं ना, हे म्हणे त्यांनी प्रॅक्टिस केली आहे, असं कुठे पाणी येतं का म्हणले। पुढची पोरंसुद्धा आपण गेल्यावर रडत नाही, तर ह्यांना नुसतं माऊलीचं स्मरण झाल्यावर पाणी येतं। त्या दुसरा म्हणाला मला तुझ्या चर्चा करायचं नाही, उद्या तू प्रवचनाला येऊन बस। आणि प्रवचन सुरू झाल्याने एक 10 मिनिटांमध्ये तोही रडू लागला। त्याच्याही डोळ्याला ही घडलेली गोष्ट आहे, त्याच्याही डोळ्याला धार लागली। ते म्हणले काय रे नाटक का? नाही म्हणला क्षमा मागतो तुझ। या माणसामध्ये इतकी ताकद आहे की स्वतःच्या डोळ्यातून नुसतं पाणी निघत नाही, तर दगडासारख्या श्रोत्यांच्या डोळ्यातून सुद्धा प्रेमधारा वाहतो, इतकी याच्या शब्दाची ताकद आहे। म्हणून म्हटलं अनुभव महत्त्वाचा। काय आहे, काय प्रेम आहे? तुकाराम महाराज म्हणाले कुणी माझ्या प्रेमाला बोट लाव नाही, बघा हे रडतंय। माझ्याही कीर्तनामध्ये प्रसंग झाले, फार वर्षापूर्वी एक कीर्तन होतं आणि काही ती पोरं होती, आता कुठली नावं सांगत नाही, ओळखून घ्या, अहो टिंगल करायला लागली। अशी कथा चालली होती, डोळ्यातून धार होते, श्रोते टिंगल करायला लागले। काय रे म्हटलं, खाली बस, काय समजतोस कीर्तन म्हणजे? टाळ घेऊन उभा राहिलास म्हणजे जास्ती शाणा समजतोस का? बाहेर रोख वाटलं कीर्तनातून। एक लक्षात ठेव, कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये अश्रू येणं हा प्रसाद आहे, हा प्रसाद आहे, ही प्रभूची कृपा आहे। तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर काय मागितलं माहिती आहे का? सद्गदीत कंठ दाटो येणे फुटोहृदय, प्रभू तुझं स्मरण झाल्यावर कंठ दाटून येऊ, अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार चढते, तुझं स्मरण झालं की कंठ सद्गतीत व्हावा, हे मागणं मागितलं। आणि तो प्रसाद मिळाल्यानंतर त्यांना जर तुम्ही नावं ठेवू लागला, म्हणून म्हणाले मी एकांतात एवढ्या करता जातो की यांची दृष्टी माझ्या भक्तीला लागायला नको, कळलं का? हा, म्हणून एक तुम्हाला माहितीच आहे, नेहमी सांगतो मी, इथलं प्रवचन ज्याला आवडत नाही त्याला सांगायला जाऊ नये। घरच्यांना काही त्यातलं काही गम्य नसतं, असं काय बाबा महाराज सांगितलं असं झालं का, पाणी पडलं का तुमचं? त्यापेक्षा जो आवडीची व्यक्ती आहे त्याच्याशी फोनवरून बोलावं, काय गाज कसं काय प्रवचन वाटलं काय, हो कसं काय, हां आवडीचे बोलावं। ज्याला आवडच नाही त्याला सांगायलाही जाऊ नाही, चांगलं झालं आणि वाईट झालं काय सांगायची गरज आहे, त्याला त्याच्यातली चवच नाही। पुढे गीता वाचल्यासारखं, आपण शहाण्यात म्हणून मी मधला शब्द वापरला नाही। आता काय किती सांगून करायचं आहे काय त्याच्या? जसं तिथे प्रेम आहे जिथे आपुलकी आहे, प्रभूचं स्मरण झाल्याबरोबर माऊलीच्या कृपेचं स्मरण झाल्याबरोबर धार आणावी लागत नाही, धार येते येते। म्हणून प्रेम पाना पाजी आगे माझे आई, आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले हे असो हे आनंदाचे सौरस विलास विलासले ऐसे भासे परी अम्हा विण नसे दुजे काही। हे विलास झाल्यासारखा दिसतो पण तो विलास नाही, आमचंच रूप आहे। परिच्छिन्नपणाने विलास झाल्यासारखा दिसतो पण ते दिसतं जरी दोन तरी दोन नाही, ते आमचंच रूप आहे, तो आमचाच विलास आहे, विलास आहे। हां आता काल सांगितलं पुन्हा सांगतो, हा लाईट तिथे आहे पण प्रकाश इथे आहे, इथे त्याचा विलास आहे, इथपर्यंत लाईट पसरलेली आहे, विलास आहे त्याचा। तसे या ठिकाणी महाराज म्हणाले, म्हणून हे बघा महत्त्वाचा मुद्दा सांगतो, प्रभू जिथे असायला पाहिजे तिथे आहे, पण तो जो तुमचं दृश्यरूप हा प्रभूचा विलास आहे, तुमचं दृश्यरूप हा प्रभूचा विलास आहे, हे प्रभूचं कौतुक आहे। एकाने मला विचारलं तुम्ही देव बघितलाय का, म्हटलं होय, मला म्हणाला कोणासारखा दिसतो, म्हटलं तुझ्यासारखा।
ही घडलेली गोष्ट आहे. एका मुलीने मला प्रश्न विचारला होता, ती पत्रकार होती आणि वेळापूरला मुलाखतीला आली होती आणि इंग्लिश पेपरची होती. मुलाखत वगैरे झाली, सगळी छान झालं म्हणाले. मग त्यांना दर्शन घेतलं, मला म्हणाले, बाबा महाराज एक प्रश्न विचारतो का, तुम्ही देव बघितला आहे का? तिने जसं उच्चारलं तसंच तितक्या जोरात उत्तर गेलं. हो म्हटलं, बघितलं आहे ना, सध्या तुझ्या रूपाने समोर उभा आहे पण अंगात खोडसाळपणा आहे. तुझ्या रूपाने उभा आहे पण अंगात खवचटपणा आहे आणि म्हणून प्रश्न विचारला की देव पाहिला का. एवढी मुलाखत जाताना काही फिरकी टाकतेस का? मला म्हटलं, सर्व ठिकाणी देव एकदा सांगितल्यानंतर आता तुझ्या रूपाने आहे पण खवचटपणाने आला आहे. विट्यावर उभा असलेला नाही, गोकुळातला खोड्या करणार आहे. नाही का? काही बोलली नाही, पुन्हा दर्शन घेतलं, निघून गेली. सर्वच जर उप प्रभूचे आहेत हे एकदा ग्रहित झाल्यानंतर चांगलं काय वाईट काय सज्जन काय असज्जन काय खट्याळ काय आहे ते त्याचंच रूप आहे. अवघे आम्हीच संचले, दुसरे अवघेची वाव झाले, तेथे आमचे गेले आम्ही पण सर्व तोच भरलं. कोंडून कोंडून झाले, खचून भरलेला आहे इथून तिथून. म्हणून कृपेच्या आथिले पण स्वामी तुमचेची हे करणे. म्हणून प्रवचनाच्या माध्यमातून अमृत अनुभवातून महाराजांनी काय केलं माहिती आहे का? परमात्मा तुमच्या ठासून भरला, ठासून ठासून. आता काय तुम्हाला कसं सांगू? बर चला, बोलता बोलता कसं सांगू म्हटलं की अजून येतं. तुम्ही ते लोणची बिंची माहिती आहेत की नाही, किंवा मेतकूट वगैरे? पुणेकरांना तर मेतकूट माहिती पाहिजे बरं का. मग ते असं पोकळ भरायचं नसतं, हात घालून पुन्हा दाबून 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 लोणचं सुद्धा असं करून 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 आणि वर असा तेल 1 इंच 2 इंच पाहिजे. म्हणजे किती साठला आतमध्ये तरी वरच्या ओलाव्यावर खालचं जिवंत राहतं. आणि ठासून भरल्या कारणाने बाहेरची हवा आतमध्ये शिरत नाही. बाहेरची हवा आतमध्ये शिरली की आळी झालीच. तुमच्या घरात मुलं आहेत तिथपर्यंत चांगली आहेत, पण आळीतला मुलगा भेटला, हा पुण्यातला शब्द वापरला मी. मुंबईला आळी शब्द नाही. अमका रोड, तमका रोड, तमका रोड, तमका रोड, खाडीलकर रोड, अमकर रोड, पण इथे पुण्याला आळी शब्द आहे. मग ती हवा थोडी आली की तिथे आळी तयार झाली. कशी काय झाली? मागच्या टायमाला तिने काढलं होतं, बंद केलं नसेल. म्हणून पूर्वीच्या बायका लोणचं बिंचं आता प्रश्नच नाही. हो काय आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चौहकडे. लोणचं घालतोच कोण? बाटली विकत आणायची, ते सगळं लोचणं बाटलेलंच असतं. तेव्हा काही प्रश्न नाही, ती बाटली संपली की घेऊन यायची. मिरचीचं मिळतं, कैरीचं मिळतं, ज्याचं पाहिजे त्याचं मिळतं. माझं बोलणं कळलं का? नाही तर पूर्वी काय ते वर ठेवायचं, त्याला पांढरं फुडकं बांधलेलं, मग ते दुसऱ्या बायकांनी हात लावायचं नाही, सासूने आंघोळ करून. अहो लोणचंसुद्धा सोहळ्यात. आणि मग ते हळूच काढायचं, पोरांना लांब, मग ते काढायचं, मग पुसून घ्यायचं, पुन्हा तेल टाकायचं, घालायचं. केवढी काळजी! तेव्हा ती लोणची वर्षवर्षी टिकत होती. पण काळजी कशायची? हवा शिरायचीच नाही. आता हवा शिरण्या इतकं कुणाकडे काही शिल्लकच नाही. आणि एक सांगू का? हवा असल्याशिवाय हावहाव वाढत नाही. म्हणून या हवा भरला असे. हवा हवासा वाटणं कितीतरी अर्थ सुंदर आहेत. हवा हवासा वाटणं, हवा हवासा वाटणं, पुन्हा पुन्हा पाहावं, पुन्हा पुन्हा घ्यावं, पुन्हा पुन्हा ऐकावं. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, म्हणून कृपेच्या थिले पण स्वामी तुमची की हे करणे, तुझे निची मी परिपूर्ण. अहो महाराज, माझ्यात काय ताकद आहे? हे जे घडलेलं उभं आहे ना, हे सगळं तुमच्या कृपेचंच फळ आहे. चला जाऊया पुढे. जायचं पुढे म्हणतो की उगीचच ब्रेक लागतो मध्ये काहीतरी. ते काय काय ते मला ते लोणचं तोंडी लावायची सवय लागल्या कारणाने.
अहो मधले दृष्टांत म्हणजे लोणच्यासारखेच आहेत, आणि तुम्हाला सुद्धा ते सांगितल्याशिवाय नुसता भात जात नाही, तर का हां ते सांगितल्याशिवाय नुसता भात जात नाही, तशी सवयच आहे. चित्तची गा चेवविले निदैलीचे गे निदविले आम्हासी आम्ही आणले नवलजी तुझे. अगा आम प्रत्ययचे निमिषे आम्ही ऐसे म्हणतले असे त्या प्रत्यय वीण नसे काळत्रयी काही. तो प्रत्यय नाही खंडला म्हणून त्यासी प्रत्यय झाला जेव्हा तो नटला तुझे निरूपे. अरे आता निराळा प्रत्यय नाहीच आहे, तोच प्रत्ययरूप परमात्माच प्रतीतीच्या रूपाने प्रकट होत आहे. एक शब्द नीट पुन्हा सांगतो, ऐकलाय तुम्ही, प्रत्ययाची प्रतीती, प्रत्ययाची प्रतीती. आता हा शब्द कसा वापरला गेला आहे बघा. मसाल्याचं दूध जिवेवर ठेवलं, खीर ठेवली, खीरीची प्रतीती कशी झाली आहे, छान झाली आहे प्रतीती, बरोबर. हा एक अर्थ झाला. प्रत्ययाची प्रती म्हणजे प्रतीती म्हणजे प्रतीच ती. अर्थ काय झाला, ऐक्यतेचा अर्थ काय झाला, दुसरं तिसरं काय नाही, प्रतीती नाही प्रतीच ती. जी फोड लोणच्याची आंब्याची खाल्ली, दुसरी फोड जरी खाल्ली तरी त्याच आंब्याची. माझं बोलणं कळलं का? वरची फोड लोणच्याची खाल्ली तरी चवचीच, मधली खाल्ली तरी तीच, तळाची खाल्ली तरी तीच, इथून तिथून सगळ्या फोडी ज्या आहेत त्याच्यामध्ये खार मुरलेला आहे. तसं इथून तिथून परब्रह्म ईश्वरी सत्ता प्रत्ययरूप परमात्मा प्रतीती नाही प्रतीच ती. म्हणून हात लावल्यावर दुसरं काही दिसत नाही. जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, जिथे जिथे पाह तिथे पांडुरंगा तुझेच पाऊल आहेत. म्हणून तुझी आकृपा अधिष्ठिले ते जागेची जागवले, बोधरूपा असे आले आपण बोधा, अम्मा असे आम्ही आणि नवले. पुढे जाऊया पुढे. आता आम्ही निखळ मा तुझे वरी लोभे म्हणसी माझे, हे पुनरुक्ती साजे तुझी म्हणून. अरे आम्ही इथून तिथून तुझेच आहोत, काय सांगायचं बघा, फार मोठं सुंदर आहे. अहो श्रीगुराया तुम्ही काय म्हणताय, आम्ही निखळ पा तुझे, आम्ही कुणाचे आहोत, तुझेच आहोत, बरोबर आहे ना. पण तुझे असून तुझं तू म्हणतोयस, अरे बाबा तू माझा आहेस, तू माझा आहे बोलणं हे कौतुक आहे, कळलं का, तुमचा आहेच आहे. माझं बोलणं कळलं का, तुमचा आहेच आहे. पण माझा बाबा, माझा सोन्या, माझा लाडका, हां. अहो हे म्हणण्यामध्ये तसं महाराज मी तुमचाच आहे, पण त्या म्हणण्यातून कौतुक निर्माण होतं, कौतुक निर्माण. आम्ही निखळ मा तुझे वरी लोभे म्हणसी माझे, कळलं का, आम्ही तुमचेच आहोत पण लोभाने तुम्ही म्हणताय तू माझा आहेस. आम्ही काय तुमच्यावर निराळे आहोत का? अहो निराळे नाहीत, पण तुमचा जो आमच्यावर लोभ आहे, बरं का, माझा आहेच म्हणण्याने आनंद मिळतो बोलणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला सुद्धा. काय का कशी आहेस, काय रे कसा आहेस, माझा सोन्या कसा आहे रे बाबा, माझा सोन्या कसा आहे रे बाबा, लाडक्या सोन्या कसा आहे रे माझा, काय त्याच्यामध्ये रस, बरं कळलं का तुम्हाला. नुसतं माझा शब्द टाकला आणि तो माझेपणा तुमच्या शब्दातून प्रकट झाला की काय आनंद आहे. तसं आम्ही तुम्ही दोनच नाही, पण तुम्ही आम्हाला माझं म्हणताय, माझं तुमचे असून सुद्धा माझं म्हणताय, हे आम्ही दोन आहे म्हणून नाही, तुमच्या माझ्या एकतेचा आनंद भोगण्याकरता माझं म्हणताय. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, अगा गोडी जेवी गुळाची तेवी आम्ही निखळ तुझेची अथवा आद्रता उदकाची, हे पुनरुक्ती साजे, हे पुन्हा पुन्हा सांगताय, पण ही पुनरुक्तीसुद्धा तुम्हाला साजेची दिसते. आधी म्हणायचं एक आणि पुन्हा म्हणायचं माझा आहे, काय आणि पुन्हा पुन्हा म्हणायचा माझा आहे माझा आहे माझा आहे. हां हे बघा, काही काही वेळेला शास्त्राने असं सांगितलं आहे, दोनदा शब्द वापरणं हे वाणीचं पाप आहे, द्विरुक्ती पाप आहे वाणीची. पण आता एक बघा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. मन मंदिरा गजर भक्तीचा.